तर मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर पियुष भिसे, अकोला येथील एक एम डी मेडिसिन प्रॅक्टिशनर असून गेल्या वर्षभरापासून जय हिंद चौक अकोला इथे मेडिकल सेवा रुग्णांना देत आहे. मागच्या महिन्यात म्हणजे एप्रिल 2020 काही कोरोनाबाधित रुग्णांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्याच्याने मी स्वतः कोरोना संक्रमित झालो होतो आणि जवळपास 30 एप्रिल रोजी मला कोरोना पॉझिटिव्ह डायग्नोस करून दवाखान्यात दाखल करण्यात आलं. ह्या दरम्यान मला बऱ्याचशा लोकांच्या रिक्वेस्ट झाल्या की तुमचा एकंदरीत कोरोनाची लढा कसा होता, सरकारी दवाखान्यात तुम्हाला काय काय अडचणी आल्या, कोरोना संक्रमित होण्याच्या आधी आणि कोरोना संक्रमित झाल्यानंतर तुमच्या आयुष्यात काय बदल पडला. तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला कोरोनाची ट्रीटमेंट काय देण्यात आली सरकारी दवाखान्यात भरती असताना, तर ही सगळी इन्फॉर्मेशन मित्रांनो मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो. मित्रांनो सगळ्यात पहिले कोरोना ह्या एक आजारापेक्षा जो आहे आजाराचा फोबिया मार्केटमध्ये क्रिएट झालेला आहे, जो एक फोबिया सोसायटीमध्ये क्रिएट झालेला आहे. फोबिया म्हणजे एक भीती जी सोसायटीमध्ये क्रिएट झालेली आहे ती आपल्याला कमी करणं अत्यंत आवश्यक आहे. एक गोष्ट सांगू इच्छितो की कोरोनामधलं कुठले पेशंट बरे होतात आणि कुठले पेशंट बरे होऊ शकत नाही याचा एक आयडिया क्लिअर असणं आपल्याला गरजेचं आहे. जे माझ्यासारखे पेशंट आहे, माझ्यासारखे म्हणजे जे युवक आहे ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, जे ज्यांना कुठलाही आजार नाही आहे, शुगर नाही आहे, बी पी नाही आहे, अशा लोकांना हा कोरोनाशी लढा सोपा असू शकतो. पण ज्या लोकांना शुगर आहे, बी पी आहे, हृदयाचे प्रॉब्लेम आहेत, किडनीचे प्रॉब्लेम आहेत, रक्ताचे दोष आहेत किंवा ज्या बाया गरोदर आहेत यांना मात्र कोरोनाशी लढण्यास कठीण जाऊ शकतं किंवा यांच्यासाठी हा आजार जीव घेणंसुद्धा ठरू शकतो. तर मित्रांनो सगळ्यात पहिले सुरुवात करू ह्या आजारात दिसणाऱ्या लक्षणांची. तर सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, अंगदुखी, डोकेदुखी किंवा तोंडाची चव जाणे, अशी कुठलीही लक्षणं तुम्हाला आढळली किंवा कोरोना संक्रमित रुग्णासोबत तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आला आहात असा थोडा जरी डाऊट तुम्हाला असला आणि त्याच्यानंतर तुम्हाला अशी लक्षणं आढळली तर जवळात जवळ कम्युनिटी क्लिनिकमध्ये दाखवा. कम्युनिटी क्लिनिक हे सरकारनी राबवलेला खूप चांगला उपक्रम आहे की जिथे डॉक्टर्स तुमची तपासणी करतात, गरज पडल्यास तुमचा स्वॅबसुद्धा घेतात. स्वॅब म्हणजे ही कोरोनाची एक तपासणी असते, जी तपासणी जर देवाकृपेने निगेटिव्ह आली तर फारच चांगलं, पण जर ही तपासणी तुमची पॉझिटिव्ह आली तर तुमचा कोरोनाचा लढा तिथनं सुरू होतो. अशा केसमध्ये मित्रांनो घाबरून जाऊ नका, खचून जाऊ नका, पॅनिक होऊ नका, अजिबात पॅनिक होऊ नका. सगळ्यात आधी स्वतःची एक नैतिक जबाबदारी समजून स्वतः सरकारी दवाखान्यात जाऊन दखल व्हा. तिथे गेल्यानंतर स्वतः तुमच्या औषधात औषधोपचार लवकरात लवकर कसे सुरू होतील याची खात्री करून घ्या. तर मित्रांनो सरकारी दवाखान्यात दखल झाल्यानंतर तुमचा कोरोनाशी लढा सुरू होतो. एक गोष्ट सांगतो की कोरोनाशी लढा लढताना सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमची प्रतिकारशक्ती, तुमची इम्युनिटी. तर तुमची इम्युनिटी कशी बळकट राहील, तुमची इम्युनिटी कशी तुम्हाला वाढवता येईल या गोष्टींकडे विशेष करून लक्ष देणं आवश्यक आहे. ह्या गोष्टीसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच तुमचा आहार, तुमचा डाएट. तर मित्रांनो सकाळी भरपेट नाश्ता, 2 टाईम भरपेट जेवण, भरपूर हिरवा भाजीपाला, भरपूर फळं, ड्रायफ्रुट्स हे सगळं तुम्हाला सेवन करणं आवश्यक आहे, कारण त्यावरनं तुमची प्रतिकारशक्ती वाढते. प्रतिकारशक्ती वाढली की तुमची कोरोनासोबतचा जो लढा आहे हा एक सोपा होतो. ह्यासोबतच सरकारी दवाखान्यात तुम्हाला औषधं देण्यात येतात, तुम्हाला विटॅमिन सी देण्यात येतं, विटॅमिन ई झालं, झिंकच्या टॅबलेट्स झाल्या, विटॅमिन डी झालं. मांसाहारी असाल तर तुम्ही रोज अंडी खाऊ शकता, रोज सकाळी 10 ते 20 मिनटं खिडकीत न येणाऱ्या उन्हात बसू शकता, त्यामुळे तुमची शरीराला विटॅमिन डी मिळतं आणि तुमची इम्युनिटी अल्टिमेटली वाढते. आणि तुमची इम्युनिटी एकदा वाढल्यानंतर तुमचा कोरोनाशी लढा एकदम सोपा होतो. ह्याच गोष्टींसोबत इम्युनिटी वाढवण्यासाठी आयुर्वेदात आणि होमिओपॅथीमध्ये खूप छान औषधं आहेत. आर्सेनिकम अल्बम म्हणून होमिओपॅथीमध्ये एक औषध मिळतं जे मी स्वतः घेतलेलं आहे आणि मला त्याचा भरपूर फायदा झाला. त्यासोबतच आयुर्वेदामध्ये समसवती वटी म्हणून मला ही वटी खामगावरनं पाठवण्यात आली होती, त्या वटीचं पण मी सेवन केलं, त्यांनीसुद्धा मला खूप फायदा मिळाला. ह्या सगळ्या गोष्टींसोबत तुमचं पाण्याचं प्रमाण शरीरातलं त्याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. भरपूर पाणी प्या, जितकं पाणी प्याल तेवढं तुमचं रक्त शुद्ध राहील, तेवढी तुमची इम्युनिटी बळकट राहील आणि त्या इम्युनिटीच्या भरोशावर तुम्ही कोरोनाशी लढायला सशक्त व्हा. मित्रांनो ह्या कोरोनाच्या लढ्यामध्ये
तुम्ही आणि तुमच्यासोबत तुमचे मित्रजन आप्त परिवार हे सगळेजण तर असतातच, पण तुमच्या ह्या लढ्यात सगळ्यात मोठी साथ देतात ती सरकारी दवाखान्यातले डॉक्टर्स आणि तिथे असणारा स्टाफ, नर्स स्टाफ, असिस्टंट डॉक्टर्स, हे सगळे लोक. तुम्हाला छोटासाही त्रास असेल तर त्यांना सांगण्यापासून घाबरू नका. त्या राऊंड्सवर असल्यांना त्यांना पूर्ण तुमचा होणारा हा त्रास सांगा. त्या लोकांचं तुमच्या हृदयाचे ठोके कसे आहेत, तुमच्या शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण कसं आहे, तुमचा बीपी कसा राहतो, ह्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष असतं. ह्याच दरम्यान तुम्हाला काही त्रास होतो आहे का, तुमच्या शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी तर होत नाही आहे ना, वारंवार तुमचे एक्सरे काढले जातात तुमच्या छातीतलं संक्रमण बघायसाठी, ह्यासोबतच रक्तातील काही घटक असतात जसं डी डायमर आहे, LDH आहे, सिरम ट्रायग्लिसराइड्स आहेत, त्यानंतर सिरम फेरिटिन आहे, ह्या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिलं जातं. ह्या सगळ्या ब्लड टेस्टवरनं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की कुठला पेशंट कोरोनातनं सुखरूप बाहेर पडणार आहे आणि कुठल्या पेशंटमध्ये कॉम्प्लिकेशन व्हायचे जास्त चान्सेस असतात. अशा पेशंट्सकडे विशेष तो स्पेशल लक्ष दिलं जातं. गरज पडल्यास त्यांना ऑक्सिजन लावलं जातं, गरज पडल्यास त्यांना ICU हलवलं जातं, पण तुमची पुरेपूर काळजी सरकारी दवाखान्यात घेतली जाते. तुम्हाला सरकारी दवाखान्यातलं जेवण आवडत नसेल किंवा सरकारी दवाखान्यातलं जेवण करावं वाटत नसेल तर तुम्ही पार्सलच्या स्वरूपात बाहेरून सुद्धा अन्न मागवू शकता, बाहेरून पार्सल मागवू शकता, बाहेरून फ्रूट्स मागवू शकता. पण ह्या गोष्टी मागवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही आणणाऱ्या माणसाला संक्रमित करणार नाही याचे पुरेपूर प्रिकॉशन्स तुम्ही घेतले पाहिजे. कारण मित्रांनो, काही नवीन उदाहरणं पाहायला मिळतात. लोक कोरोना संक्रमित झाल्यानंतर सुद्धा सरकारी दवाखान्यात दखल व्हायसाठी नकार देतात. बरेचसे लोक दवाखान्यात दखल झाल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न करतात, दवाखान्यातनं पळून जातात, कुठेतरी जाऊन लपून बसतात. अशा मूर्ख लोकांना एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्हाला कोरोना संक्रमण झाल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टीचा तीळ मात्र फरक पडत नसेल, पण तुमच्या घरामध्ये लेकरं बाळं आहेत, आई वडील आहेत, गरोदर स्त्रिया आहेत, त्या लोकांसाठी हा आजार मोठा जीवघेणा ठरू शकतो. म्हणून तुम्हाला थोडीशीही लक्षणं जाणवल्यानंतर लगेच दवाखान्यात जा, स्वतःची चाचणी करून घ्या, पॉझिटिव्ह असाल तर भरती व्हा आणि कोरोनाला एक कडक लढा द्या. असे लोक कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर सुद्धा किंवा कोरोना संक्रमित पेशंटसोबत कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर सुद्धा दवाखान्यात जात नाहीत, घरी थांबतात आणि सिरियस झाल्यानंतर दवाखान्यात जातात. तर मित्रांनो, याच्यातनं एक गोष्ट फार मोठी शिकण्यासारखी आहे की जितक्या लवकरात लवकर तुम्ही दवाखान्यात जाल आणि जितक्या लवकरात लवकर तुमच्यावर औषधोपचार सुरू होतील तेवढाच तुमचा कोरोनाचा लढा सोपा होतो. म्हणून त्रास असल्यास दम लागेपर्यंत घरी थांबू नका. सर्दी, खोकला ह्या सगळे लक्षणं जाणवताच लगेच दवाखान्यात जा आणि स्वतःची चाचणी करून घ्या. आज मित्रांनो 14 मे 2020 रोजी जवळपास 14 दिवसानंतर कोरोनाला लढा देऊन आणि कोरोनातनं पूर्णपणे बरा होऊन मी हा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे. तर मित्रांनो, आज जर देशभरात 2600 लोक ह्या कोरोनाच्या आजारामुळे किंवा कोरोनाच्या संक्रमणामुळे दगावले असतील तर त्याच्यातनं 26,000 लोक आज बरेसुद्धा होऊन घरी परतलेले आहेत. ह्या सगळ्या 26,000 लोकांकडून मी तुमच्यासाठी हा एक व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, कोरोना बाधित लोकांना किंवा कोरोना संक्रमित लोकांना भेदभाव करू नका, त्यांच्याशी व्यवस्थिशीर वागा. तुम्ही सगळेजण सुशिक्षित आहात, कोरोना ह्या आजाराबद्दल संपूर्ण माहिती वाचा, त्यानुसार त्यांना वागणूक द्या, त्यांचं मनोबल खचून जाऊ देऊ नका, त्यांना तुमची हिंमत द्या, त्यांची काळजी करा. अशा वेळेसच त्यांना तुमच्या पुरेपूर काळजीची गरज असते. त्यांना सगळ्यांना प्रोत्साहन द्या आणि कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर 5व्या, 6व्या आणि 7व्या दिवशी माणसाची संक्रमण करण्याची ताकद एकदम पीकवर असते. हळूहळू करून तो ह्या आजारातनं बरा होत जातो आणि काही दिवसानंतर तो निगेटिव्ह येतो. तो निगेटिव्ह आल्यानंतर किंवा पूर्णपणे बरा झाल्यानंतर त्याला आधीसारखं सोसायटीमध्ये ॲक्सेप्ट करा. शेवटी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की सावधान राहा, सतर्क राहा, स्वच्छ राहा, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करत चला, कारण कोरोनाशी आपला हा लढा बरेच दिवसांपर्यंत चालणार आहे. प्रिव्हेंशन इज दी ओनली क्युअर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, हा गुरुमंत्र लक्षात ठेवा. एवढं सगळं प्रिव्हेंशन केल्यानंतरही जर तुम्ही कोरोना बाधित झालात किंवा कोरोना पॉझिटिव्ह आलात तर खचून जाऊ नका, घाबरू नका, प्लीज डोंट पॅनिक. सगळ्यात आधी सरकारी दवाखान्यात दखल व्हा, स्वतःची एक नैतिक जबाबदारी समजून सरकारी दवाखान्यात दखल व्हा. त्याच्यानंतर स्वतःवर औषधोपचार लवकरात लवकर सुरू होतील याची खात्री करून घ्या. प्रशासनाला आणि सरकाराला पुरेपूर साथ द्या. कोरोनाशी एक टफ लढा लढा आणि बघा, यू विल इमर्ज इट आउट विथ फ्लाइंग कलर्स. बी अ कोरोना वॉरियर, बी अ कोविड फाइटर, बी सेफ, बी हेल्दी अँड स्टे फिट. थँक्यू.